नाशिक महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत सकाळी 10 वाजता तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. पदयात्रा राजीव गांधी भवन ते CBS येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजन करण्यात आलेले होते. पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जलज शर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. तत्पूर्वी शर्मा यांनी तिरंगा कॅनव्हासवर जय हिंद असे लिहून स्वाक्षरी करत तिरंगा कॅनव्हास अभियानात सहभाग घेतला. तसेच तिरंगा सेल्फी पॉइंट येथे तिरंग्यासोबत सेल्फी काढली. तिरंगा पदयात्रेचे दरम्यान हजारो शालेय विद्यार्थी, मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पदयात्रे दरम्यान जलज शर्मा हे स्वतः राजीव गांधी भवन ते हुतात्मा स्मारक येथे पायी चालत गेले. हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या वारसांचा सत्कार यावेळी करण्यात आला. उपस्थित सर्वांना जलज शर्मा यांनी उद्या 15 ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन यावेळी केले. या पदयात्रे दरम्यान जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण, उपायुक्त अजित निकत, नितीन नेर, शहर अभियंता संजय अग्रवाल, नगर रचना उपसंचालक हर्षल बाविस्कर, शिक्षण अधिकारी BT पाटील, घनकचरा विभाग संचालक डॉक्टर आवेश पलोड, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूड, मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड, उद्यान अधीक्षक विवेक भदाने आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.